अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। एमएलए गणेश नाइक ने एनएमएमसी आयुक्त से मुलाकात में दिया कोरोना उपचार पर जोर, बायो वेस्ट रूल तोड़ने वाले अस्पतालों के खिलाफ कार्रवाई की मांग। भाजपा विधायक गणेश नाइक ने मंगलवार को एक बार फिर मनपा आयुक्त अभिजीत बांगर से मुलाकात की और कोरोना संक्रमण एवं लॉकडाउन के हालात पर चर्चा करते हुए नवी मुंबई को कोरोना मुक्त कराने जरूरी सुझाव भी दिए। अपनी पिछली मांगों पर क्या कार्रवाई हुई उस पर चर्चा के बाद गणेश नाइक ने मनपा द्वारा किए गए इंतजामों पर संतुष्टि जताई। उन्होंने कहा कि आज मनपा में कोई महापौर या नगर सेवक या लोक प्रतिनिधि नहीं है, इसलिए जनता की तकलीफों को लेकर वे लगातार मनपा आयुक्त से मुलाकात कर रहे हैं और जिस दिन नई मुंबई कोरोना मुक्त हो जाएगी उस दिन यहां आने का मकसद पूरा हो जाएगा। प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधि यानी एकमेकांच्या एकूण विश्वासातून जनतेकरता जे काम करायचं त्या कामाकरता आम्ही आपल्याकडे येतो। आणि मी आज तुम्हाला सांगतो की जे आजवर मी पाठपुराव केलाय दररोज, आता काही माझ्या मित्रांनी सांगितलं काय दादा तुम्ही महानगरपालिकेमध्ये पूर्वी येत नव्हता आता तुम्ही दर आठवड्याला येत आहे। प्रश्न असा की आपण बघता इथे काय मी चाय प्यायला कोणाला जेवण खान त्याला येत नाही, परंतु मी अतिशय विनम्रपणे सांगतो आम्ही आल्यान येतो ह्या म्हटल्याप्रमाणे आयुक्तांना सुद्धा काही गोष्टींची किंवा एकूण अधिकाऱ्यांना कुठे कमतरता असेल त्याची आम्ही जाणीव करून देतो, त्यांना माहीत नसलेली बाजू आम्ही सांगतो आणि त्याच्यातून जनसामान्याकरता जे काय भू घातलेलं आहे त्याला मदत होते हा त्याच्या पाठी उद्देश आहे। एक दोन तीन दिवसामध्ये आजवर दिलेले पत्र, त्याच्या पत्राच्या अनुषंगाने दिलेली उत्तरं, त्याच्यात झालेली प्रगती, त्याच्यामध्ये झालेलं समाधानकारक काम हे मी संदीप नायकांना आपल्याशी देण्यासाठी सांगितलेलं आहे। निश्चितपणे त्याच्यातून तुम्हालासुद्धा वाटेल किंवा दर आठवड्याला हे लोक येतात आयुक्तांना भेटतात, इतके वर्ष का नाही भेटले, इतके वर्ष ती गरज नव्हती। महापौर होते, विविध नगरसेवक होते, आज महापालिकेला लोकप्रतिनिधी जरी मनातून असले तरीसुद्धा त्यांना कायदेशीर अधिकार नाही आणि म्हणून आमदार म्हणून मला जे काही कर्तव्य करण्याची भूमिका एकूण कायद्याद्वारे मिळाली आहे, समाजाने ती प्रदान केलेली आहे, त्याचा पुरेपूर वापर करायचा प्रयत्न केलेला आहे। ज्या दिवशी कोविडचे प्रकरण संपेल त्याला वारंवार येण्याची गरज भासणार। बता दें की लोकनेता गणेश नाईक अब तक मनपायुक्त के सामने कोरोना मरीजों के लिए वेंटिलेटर, ऑक्सीजन बेड और उपचार औषधियों को उपलब्ध कराने जैसी तमाम मांगे रख चुके हैं। प्राइवेट अस्पतालों द्वारा बायो वेस्ट हैंडलिंग नहीं करने के सवाल पर पूर्व मंत्री ने कहा कि हमने मनपा आयुक्त और प्रदूषण नियंत्रण मंडल को शिकायत देकर नियमों का उल्लंघन कर रहे ऐसे हॉस्पिटलों के खिलाफ कार्रवाई करने की मांग की है। बायोमेडिकल वेस्ट च्या बाबतीमध्ये माननीय आयुक्तांनी सांगितलं की मी पर्यावरण मंत्री दोनदा होतो, ज्याला बायोमेडिकल वेस्टची विल्हेवाट तलोजाला लागते, विविध हॉस्पिटलच्या मधून काही ठिकाणी पीपीई किट असे रस्त्यावर पडलेले दिसले, ते काही लोकांनी अज्ञानानं स्वतः परिधान केले, त्याचे दुष्परिणाम त्यांना माहीत नव्हते म्हणून त्यांनी ते केलं आणि म्हणून या बाबतीमध्ये सर्वच खाजगी रुग्णालयांना नोटीस द्यायला सांगितलेली की तुमच्याकडचा बायोमेडिकल वेस्टची विल्हेवाट तुम्ही प्रॉपर पद्धतीनं लावा, न लावल्यास तुमच्यावर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारची नोटीस देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे। बता दें की भाजपा विधायक गणेश नाईक की मनपायुक्त से आठवीं मुलाकात है, वे लगातार प्रशासन को जगाने में जुटे हैं। उनके साथ पूर्व विधायक संदीप नाईक, पूर्व मेयर जयवंत सुतार, दशरथ भगत, नगर सेविका नेत्रा सिरके समेत तमाम पदाधिकारी भी मौजूद थे। ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया।